नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 4 बळी गेले असून 2500 उंबरठ्यावर बाधित रुग्ण सापडले आहेत, तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 12000 गेली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून मागील 24 तासात 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण शहरातील असल्यामुळे नागपूर प्रशासन आता संपूर्णतः हादरले आहे. नागपूर जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या आता 12,645 झाली असून गेल्या 24 तासात शहरात 1,961, ग्रामीण भागात 408 तर जिल्ह्याबाहेरील 82 अशा एकूण जिल्ह्यात 2,451 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनाने कोरोना चाचण्यांचीही गती वाढवली असून दिवसभरात जिल्ह्यात 8,690 संशयितांनी चाचण्या केल्या. सोमवारी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला असून शहरात दिवसभरात 989 तर ग्रामीण भागात 80 जणांनी कोरोनावर मात केली. सक्रिय रुग्णांपैकी 9,617 रुग्ण गृहविलगीकरणात असून उर्वरित 3,028 रुग्ण विविध शासकीय सह खाजगी व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.